नगरमधील सुप्रसिद्ध अठरे पाटील पब्लिक स्कूलचा आज निकाल लागलाय. त्यात केजी ते आठवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेत. शाळेचे प्राचार्य पाटील सर यांनी शाळेचा निकाल 100% लागल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. या पब्लिक स्कूलची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली असून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी जरूर या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा असं आवाहन पाटील यांनी केलंय. रिझल्ट 100% लागलेला आहे. ज्या मुलांना मुलांनी खूप चांगले केले आहे, शिक्षकांनी पण खूप मेहनत केली होती आणि तसेच पालकांनी पण आपल्या मुलांची मेहनत केली होती. निकाल चांगला लागल्यामुळं बाकी मुलांची पण खूप अपेक्षा आहे की आता पाटील पब्लिक स्कूलमध्ये आपण ॲडमिशन घ्यायला हवं. आमचे ॲडमिशन्स ओपन आहेत आणि अशी सगळी मुलांची प्रगती करत राहू. येत्या नवीन वर्ष कधी सुरू होणार आहे? आपलं नवीन वर्ष सध्या 17 जूनपासून सुरू होणार आहे आणि त्या 17 जूनपासून शाळा परत सुरू होईल. आणि प्रवेशाची अंतिम तारीख किती? प्रवेशाची अंतिम तारीख 15 जून राहील. आणि कुठल्या 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 वर्गांमध्ये आपण प्रवेश आपण लोअर केजी ते नववी प्रवेश घेऊ शकतो. आणि आपण कॉलेज शाळेमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत आणि मुलांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा? त्रिपाठी पब्लिक स्कूलमध्ये मुलांनी मुलांना ॲडमिशन घ्यायला हवं, कारण फक्त आपण शिक्षण म्हणजे बुक नॉलेज बदल देत नाही, त्याच्याबरोबर मुलांची पण काही ती आपण डेव्हलप करतो. शाळेमध्ये जवळजवळ 12 खेळा 22 खेळांची आपल्याकडं फॅसिलिटीज आहेत. त्या सगळे वेगवेगळे कोच असतात, जसं स्विमिंग, रायडिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस, ह्या सगळ्या खेळांची शाळेमध्ये शाळेमध्ये फॅसिलिटीज आहेत आणि मुलांना ह्या सगळ्या फॅसिलिटी सगळे खेळ शिकवले जातात. त्यामुळं आणि त्याच्याबरोबर कोक्युलर ॲक्टिव्हिटीजवरती पण आपण जोर दिलेला असतो आणि त्यामुळं मुलांचं डिबेट कॉम्पिटिशनसाठी